तुम्हा सगळ्यांना आज एक इंटरेस्टिंग फॅक्ट सांगायची, ती ऐकल्यावर कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल. तर सापशिडी म्हणजे स्नेक्स अँड लॅडर्स असा प्रश्न तुम्हाला कधी पडला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे, या खेळाचा शोध भारतात लागला. संत ज्ञानेश्वर यांनी 13व्या शतकात लोकांना धर्माचे पाठ शिकवण्यासाठी हा खेळ बनवला आणि त्याला नाव दिले कैलाशापटम. या खेळाचे मूळ स्वरूप खूपच वेगळे होते. आज आपण जे सापशिडीचं रूप बघतो ते पूर्णपणे बदललेलं रूप आहे. फक्त आकडे, साप आणि शिड, बस. या खेळाला मोक्षपटम असंही म्हणत. जर आपण सगळ्या सापांना ओलांडून शिड्या चढून 100 अंकापर्यंत पोहोचलो तर आपण कैलाश म्हणजे कैलास पर्वतावर पोहोचणार. 100 वर पोहोचलो तर जिंकलो, म्हणजेच मोक्ष प्राप्ती झाली. पण या मोक्षप्राप्तीवर पोहोचण्यासाठी कोणकोणत्या शिड्या चढाव्या लागतात आणि कोणकोणते साप येतात हे पाहणं हा या खेळाचा मूळ उद्देश. सापशिड. संत ज्ञानेश्वरांनी तयार केलेली सापशिड, जिचे मूळ स्वरूप पुन्हा परत येण्याची अत्यंत गरज आहे. कारण ज्या कारणासाठी कैलाशापटम या खेळाची निर्मिती केली त्याचीच आज अत्यंत गरज आहे.